बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील संशयित विनय पवार आणि सारंग अकोळकर यांना फरारी घोषित करावं अशी मागणी आज सरकार पक्षाच्या वतीनं न्यायालयात करण्यात आली तर या खटल्यातील मुख्य साक्षीदार संजय साडविलकरवर पिस्तूल निर्मिती दुरुस्ती आणि विक्रीबाबतचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी समीर गायकवाडच्या वतीनं त्याच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली याबाबतची पुढील सुनावणी चार जानेवारी रोजी होणार आहे कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीनं सनातनच्या समीर गायकवाडला अटक केली होती सध्या तो जामिनावर मुक्त आहे त्यानंतर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या डॉक्टर विरेंद्र तावडेला एसआयटीनं पानसरे हत्या खटल्यात अटक केली होती या खटल्याची सुनावणी आज जिल्हा न्यायाधीश एल डी बिले यांच्या न्यायालयात झाली या खटल्यातील संशयित विनय पवार आणि सारंग अकोळकर यांना आठ ऑगस्ट रोजी न्यायालयानं फरारी घोषित केलं होतं तसंच त्यांना तीस दिवसात हजर करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले होते मात्र ते दोघेही संशयित पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत त्यामुळे विनय पवार आणि सारंग अक्कोळकर या दोघांना फरारी घोषित करावं अशी मागणी सरकार पक्षाच्या वतीनं अॅडव्होकेट शिवाजी राणे यांनी केली दरम्यान या खटल्यातील मुख्य साक्षीदार संजय साडविलकरवर पिस्तूल निर्मिती दुरुस्ती आणि विक्रीबाबत गुन्हा दाखल करावा अशी मागणी समीर गायकवाडच्या वतीनं करण्यात आली आहे तसंच साडविलकरनं एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या कालावधीत कुणाला पिस्तूल विकली त्यातून कोणते गुन्हे घडले याबाबतची चौकशी व्हावी या मागणीचा अर्ज समीर गायकवाडनं एकवीस नोव्हेंबर रोजी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिला होता मात्र पोलिसांनी समीरला पत्र पाठवून त्याबद्दलच्या तपासात काहीही निष्पन्न झालं नसल्याचं सांगितलं होतं त्यामुळे पोलीस पक्षपातीपणा करत असल्याचा दावा समीरचे वकील समीर पटवर्धन यांनी आज न्यायालयात केला आता फरारी दोन संशयित डॉ तावडे जामीन अर्ज आणि साडविलकरवरील गुन्ह्याबाबतची पुढील सुनावणी चार जानेवारी रोजी होणार आहे